शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने कोल्हापुरात निघालेली समता दिंडी कोल्हापूरच्या सामाजिक एकतेची बाजू अधोरेखित करणारी एक विशेष बाब ठरली. राजर्षी शाहू राजांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यामुळे या दिवशी सकाळी कोल्हापुरात दसरा चौक येथे या समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके उपस्थितांना पाहायला मिळाली. यावेळी हलगी, लेझिम यांच्यामुळे अगदी उत्साही वातावरण तयार झाले होते. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी हिरवा झेंडा दाखवून समता दिंडीला सुरुवात केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण कोल्हापूर यांच्या वतीने ही समता दिंडी आयोजित करण्यात आली होती. दिंडीमध्ये सामील पालखीमध्ये भारताचे संविधान आणि शाहू महाराजांच्या विचारांची पुस्तके ठेवण्यात आली होती. या दिंडीत 12 बलुतेदारांच्या पारंपरिक वेशभूषेत साधारणपणे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराज जयंतीनिमित्त जरी शाळांना सुट्टी असली तरी विविध शाळांचे विद्यार्थी, वसतिगृहे, छात्रालये, महाविद्यालय यांचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा समावेश होता. तर जिल्ह्यामधील विविध खेळाडू, NCC, NSS विद्यार्थी देखील उपस्थित होते. असंवैधानिक मूल्ये आणि महामानवांच्या विचारांचा जागर या दिंडीमध्ये पाहायला मिळाला. कोल्हापुरात निघालेली ही समता दिंडी दसरा चौक येथून निघून व्हिनस कॉर्नर, माई महाराजांचा पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय समोरून आल्यानंतर पुन्हा दसरा चौक येथे दिंडीचा समारोप झाला. या समता दिंडीचे नियोजन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभाग सहभागी झाले होते. दरम्यान समता दिंडीतून ज्या शाहू राजांचे विचार मांडण्यात आले त्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.